दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथल्या लोकसेवा विद्यामंदिर इथं वृक्षारोपण तसंच सामूहिक राष्ट्रगीत गायन मोठ्या उत्साहात पार पडलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथल्या लोकसेवा विद्यामंदिर इथं 17 ऑगस्ट रोजी वृक्षारोपण आणि सामूहिक राष्ट्रगीत गायन मोठ्या उत्साहात पार पडलं. यावेळी अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सरपंच कलावती खंदारे, ॲडव्होकेट राजेश देशमुख, संस्थेचे सचिव गुरुसिद्ध मेत्रे, उद्योगपती मळसिद्ध मुगळे, प्रभाकर कोरे, गौरीशंकर मेंडगुदले, मोतीलाल राठोड, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, सिद्धेश्वर मेत्रे, सुरेश पाटील, अमृत चव्हाण, मोतीराम चव्हाण, विश्वनाथ हिरेमठ आदींसह गावातील सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह आणि पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य श्रीधर टेळे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशालेत राबवलेल्या उपक्रमांची यावेळी माहिती दिली. प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव पिरप्पा मेहत्रे यांनी केलं, कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केलं. कार्यक्रमास ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. मी कष्ट घेतला म्हणून आज एक कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तुमच्या समोर मी उभा आहे. हे विसरून तुम्हाला सलाम. माझ्या आधीचा अमृत महोत्सव प्रसंगी मी एकच या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकसेवा विद्यामंदिर महाविद्यालय विद्यार्थी माझ्यापेक्षा अति उच्च सुपर क्लासरूम ऑफिसर व्हावा, आयएएस व्हावा, आयपीएस व्हावा, मोठे उद्योगपती व्हावा, इंजिनियर व्हावा, एवढाच या प्रसंगी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आपणा सगळ्यांना म्हणावं लागेल की खरं तत्व साजेवाला सुखचारी केले आहे. प्रत्येक कुठलाही श्रेष्ठ किती असा तरी सुद्धा तुझ्यापर्यंत झुकलाच पाहिजे, तुझ्यापर्यंत वाकलाच पाहिजे, एवढं श्रेष्ठत्व आहे तुझ्या या ध्वजात. कारण सगळ्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, अनेकांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं, प्रत्येकांनी आपलं घरदार सोडलं. एवढंच नव्हे तर ज्ञानकारांचा खून करण्यासाठी त्यांची पत्नी फक्त एक महिन्याच्या मुलाला घेऊन घरात होती. त्या चाफेकर बंधूंनी त्या रामसाहेबांचा खून केला आणि आपल्या देशाचा बदला घेतला अशी जाज्वल देशभक्ती आपणही त्यांच्याकडून घेतली पाहिजे. हेच एक लक्षात ठेवा. जे जे थोर होऊन गेले त्यांचं चरित्र पाहायचंय आणि त्यांचा आदर्श आपण जरा जरा घ्यायचा प्रयत्न करा.